केरळमधील त्रिपुनिथुरा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. राजेश टी एस नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर धमकी देऊन लॉटरीचे दुकान पेटवून दिल्याचा प्रकार घडलाय. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर आरोपीने पहिल्यांदा या दुकानदाराला फेसबुक लाईव्ह करून वरून धमकी दिली आणि त्यानंतर बाटलीत पेट्रोल घेऊन येत लॉटरीचे दुकान पेटवून दिले. यावेळी दुकानात काही लोक होते, पण दुकान पेटवून दिल्यानंतर लोकांनी बाहेर पळ काढला. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी शेअर केलाय. घटनेनंतर दुकानदाराने पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण ती आग आटोक्यात आली नाही. यामध्ये लॉटरी दुकानदाराचे किमान 1.5 लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती आहे. सदर आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याने दुकानाला आग का लावली हे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा.